पोलीस उपायुक्त श्री निकेश काडमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 2,00,000 रुपयाचे 5 देशी बनावटीची पिस्तुले 28 जिवंत काडतुसे जप्त केले आहे. देशी कट्टे जिवंत काडतुसे विक्रीसाठी वाळूज MIDC आलेल्या दोघांना MIDC वाळूज पोलिसांनी जेरबंद केले. यांच्या ताब्यातून 4 देशी बनावटीचे कट्टे 28 जिवंत काडतुसे 1 दुचाकी जप्त करण्यात आले आहे. आवाज TV न्यूजसाठी अनिल वाडोंकर औरंगाबाद. आज सकाळी MIDC वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री मधुकर सावंत यांना मिळालेल्या विश्वसनीय बातमीनुसार त्यांनी वाळूज पोलीस ठाणे MIDC वाळूज पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका ठिकाणी सापळा लावला असता 2 इसम सचिन पवार आणि सुंदर काळे दोघेही जालन्याचे आहेत हे मिळून आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 5 देशी बनावटीचे पिस्टल 28 राऊंड मिळून आले. या संपूर्ण कारवाईच्या दरम्यान पोलीस निरीक्षक यांनी अत्यंत चिकाटीनं मिळालेल्या छोट्याशा बातमीचा वापर करून जो काही दुवा विकसित केलेला आहे त्याचं आज त्यांना चांगलं फळ मिळालेलं आहे. या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी 5 पिस्टल 28 राऊंड आणि 1 मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त केलेला आहे. या आरोपींवर पूर्वीचे काही गुन्हे आहेत का याची जालना पोलिसांकडून आणि डाटाबेसमधून माहिती घेत आहोत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया MIDC वाळूज पोलीस ठाणे येथे सुरू आहे.